श्रीमंत कोकटे सरांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं वरचा हा इंग्रजी जो ग्रंथ आहे, मला वाटतं ही गोष्ट फार महत्वाची आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचंच नाही, उभ्या हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे. आणि अशा वेळी वेगवेगळ्या भाषांमध्ये शिवचरित्र पोहोचणं, म्हणजे शिवचरित्र पोहोचवण्याचे अनेक वेगवेगळे माध्यमं आहेत. ग्रंथ असतील, कादंबऱ्या असतील, चित्र असतील, नाटक असेल, चित्रपट असतील, या माध्यमातून महाराजांची जी प्रेरणा आहे ही केवळ देशाच्या कानाकोपऱ्यात नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या भाषांमध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं लेखन होतं ते ही नक्की स्वागतार्ह गोष्ट. आज पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आलेले आहेत आणि पुन्हा एकदा वंदे भारत या युवा कंदील दाखवलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्या रेल्वेसाठी तुम्ही पाठपुरावा करतायत नाशिक, या संदर्भातला नेमकं स्टेटस काय आहे आणि साधारणतः कधीपर्यंत या सगळ्या गोष्टी? ही अत्यंत दिलासादायक गोष्ट आहे. आणि संसदेमध्ये सुद्धा मी माननीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावात याचा उल्लेख केला की मी माननीय रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. कारण पुणे नाशिक रेल्वेचे जो जवळपास 25 वर्ष हे जे स्वप्न पाहिलं जात होतं त्याला माननीय रेल्वेमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला, ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. भूसंपादनाचं काम अनेक ठिकाणी सुरू आहे. महाराष्ट्र सरकारनं माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री होते त्याचवेळी याच्यासाठीची जी 20% शेअरची जी तयारी होती ती दाखवलेली आहे. आणि आता काही DPR मधल्या काही तरतुदी थोड्याफार बदल होऊन या प्रकल्पाला नक्कीच मान्यता मिळेल असा विश्वास विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे. आणि मी संसदेच्या पटलावर या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं म्हणजे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांचं आभारसुद्धा मानलेलं आहे. कारण या प्रकल्पाला गती देण्यामध्ये या दोघांचाही मोलाचा वाटा आहे. खरं तर ते थांबवण्यात फडणवीसांनीच ते थांबवलं होतं असं तुम्ही पत्रकार परिषद घेऊन म्हटलं होतं आणि त्यावर नाराजी पण व्यक्त केली होती. पण नाराजी नंतर जाऊन पुन्हा भेट घेणारे फडणवीसच आहेत, त्यामुळे आपल्या माध्यमातून जी नाराजी योग्य पद्धतीने पोहोचली असावी किंवा जे म्हणणं आहे ते त्यांना पटलं असावं. मला वाटतं यामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण आणण्यापेक्षा पुणे नाशिक रेल्वे हा महाराष्ट्राचा गोल्डन ट्रँगल जोडण्याच्या दृष्टीनं आणि पुणे आणि नाशिक पट्ट्यातला शेतमाल असेल, औद्योगिक माल असेल आणि प्रवासी वाहतूक असेल, या तीनही गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प आहे आणि त्याला गती मिळते ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक इकडे कसब्याची आहे तिकडे चिंचवडची आहे. राहुल कलाटे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. तिकडे अजित पवारांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरेंनी, मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे. नेमकं कुठे कमी पडलं की काय त्याची मनधरणी करण्यामध्ये या सगळ्या याच्यामध्ये राहुल कलाटेंना थांबवता आले? या सगळ्या जेव्हा प्रोसेस सुरू होती, तुम्हाला माहिती आहे संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे मी दिल्लीत होतो, त्यामुळे याविषयीची सखोल माहिती मला नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला त्यावरून असं आहे की राहुल कलाटे यांनी 2 वेळा विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि गेल्यावेळी अपक्ष निवडणूक लढवून जवळपास 1,12,000 मतं ही त्यांनी घेतलेली आहेत. आणि यामुळे त्यांना ही निवडणूक लढवावीशी वाटणं हे कदाचित स्वाभाविक आहे. त्यांचं मी फ्लाईटमधून उतरल्यानंतर एक बाईट पाहिला, त्या बाईटमध्येही त्यांचं तेच म्हणणं आहे की ही चिंचवडच्या जनतेची ही भावना होती, हा जनभावनेचा त्यांनी आदर केलेला आहे. आणि मला वाटतं लोकशाहीमध्ये हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, त्यामुळे याविषयी आणखी सखोल मला काहीच माहीत नाहीये. राष्ट्रवादीची हवी होती त्यांना द्यायला हवी होती. मला वाटतं की जे नेते आहेत पक्षाचे आदरणीय अजितदादा पवार त्यांनी हा निर्णय घेतला आणि एकदा आमच्या नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर नेत्यांनी काय करायला हवं होतं याविषयी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी भाष्य करणं उचित. सर, राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या आधी तुमचं नाव आहे, पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये काही सभा वगैरे होणार आहे तुमच्या? नाव आहे असंही मला आत्ता कळलेलं आहे, पण एकूण माझा सगळा जो एकूण कार्यक्रम आहे त्यातून कशी उपलब्धता होते, कारण सगळे कार्यक्रम हे आधी ठरलेले, त्यातून कशी उपलब्धता होते त्यानुसार ही गोष्ट विचार करता येऊ शकेल. विमानामध्ये येताना इमर्जन्सी एक्झिटवर बसलो होतो, पक्षाचा इमर्जन्सी माझ्या संसदेतलं भाषण ऐकल्यानंतरही तुम्हाला याविषयी संशय वाटतोय? मला असं वाटलं होतं की संसदेतल्या भाषणानंतर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असेल, जर ज्यांना कोणाला मनात शंका असेल त्यांनी संसदेतलं भाषण पुन्हा एकदा ऐकावं. 2024 यावेळेस शंका अशासाठी आहे, नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प मंजूर करून घेतलाय तुम्ही फडणवीसांच्या मदतीने, हा विषय हे बघा. माझं कायम असं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणाचा जो पोत बदलत चाललेला आहे की पक्षीय राजकारणाच्या सीमा ही महाराष्ट्राच्या राजकारणाची एक फार उज्ज्वल परंपरा होती की पक्षीय राजकारणाच्या सीमा किंवा
या सगळ्या रूपरेषा या निवडणुकीपुरत्या अधोरेखित होत होत्या आणि त्यानंतर एक संवाद हा कायम राहत होता, राज्याच्या कायम राहत होता, राज्याच्या विकासासाठी असेल, आपल्या भागाच्या विकासासाठी असेल, आज पुणे नाशिक रेल्वेसारखा प्रकल्प असेल, एकूण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेले तब्बल 22,000 कोटी रुपयांचे नॅशनल हायवेचे प्रकल्प आहे, ही सर्वसाधारण गोष्ट नाही. पण मला असं वाटतं की इथे हा संवाद जास्त गरजेचा आहे. आता हे प्रकल्प मंजूर होण्यामध्ये सुद्धा अजितदादांचा फार मोठा हात आहे. इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प आहे, हा इंद्रायणी मेडिसिटी सारख्या प्रकल्पाला सुद्धा अजितदादांनी हातभार लावलेला आहे. तर मला वाटतं की आपल्या भागाच्या विकासासाठी आणि आपल्या लोकांच्या कल्याणासाठी एखादी गोष्ट होत असेल तर ही गोष्ट घडली म्हणजे त्याला काहीतरी राजकीय रंग आहे, यापेक्षा महत्वाचे मला वाटतं लोकांची कामं झाली. मोदींच्या कामावर तुम्ही खुश आहे म्हणजे मोदी जे काम करतात त्याच्यावर तुम्ही खुश आहे? मी पुन्हा तेच म्हटलं की माझ्या संसदेतलं भाषण पुन्हा एकदा आहे का, माझी खुशी कुठे आणि कभी खुशी कभी गम हा जो प्रकार आहे हा तुम्हाला त्यात कळेल. पुणे नाशिक रेल्वे मार्गावरून आढळराव पाटील देखील आता श्रेवाद घेत आहेत. मागे काही दिवस पाहिलं असेल सोशल मीडियावर ते चांगलेच ऍक्टिव्ह झाले आहेत. 15-20 वर्ष मी कुठं पाठपुरावा केला त्यानंतर हा प्रकल्प इथं आला असं देखील त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, ज्यांना श्रेय घ्यायचं असेल त्यांना ते लखलाप जनता सुज्ञ आहे. जनतेला माहिती आहे की 2014 पासून भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं, त्यावेळी शिवसेना युतीत होती, त्यावेळी प्रकल्पाला नेमकी किती गती मिळाली आणि जर सगळा घटनाक्रम तुम्ही बघितला तर याची प्रिन्सिपल ॲक्टिव्हिटी, प्रिन्सिपल अप्रुव्हल जे पहिल्यांदा आलं हे प्रिन्सिपल अप्रुव्हल हे 2020 आलं. हे प्रिन्सिपल अप्रुव्हल आल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारांनी याची पहिली बैठक घेतली, त्यानंतर पुन्हा सगळ्या आमदारांबरोबर बैठक घेतली, त्यानंतर माननीय अजितदादांनी अर्थसंकल्पात याला तयारी दाखवली, त्यानंतर याची रेल्वे बोर्डासमोर मंजुरी झाली, त्यानंतर याची एक्सपान्शन बोर्डसमोर मंजुरी झाली, त्यानंतर याची नीती आयोगासमोर मंजुरी झाली. माझी आपल्याला विनंती आहे की केवळ राजकारणाच्या दृष्टीनं प्रश्नापेक्षा याची आकडेवारी तुम्ही या बाईटसमोर जरी टाकलीत ना, कुठल्या तारखेला काय झालं ही पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असलेल्या तारखा आहेत, तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रकल्प अमोल कोल्हेने आणला असं माझं म्हणणंच नाही आहे. अमोल कोल्हे काय निमित्त मात्र असतो, लोकप्रतिनिधी म्हणजे काय मालकी नाही आहे, जहागिरी नाही आहे. शिवाजी महाराजांच्या पुस्तकाचेच अनावरण करायला आलोय, ज्या महाराजांनी सांगितलं इदम न मम, म्हणजे ज्या महाराजांनी अख्खं 350 वर्ष नसलेलं स्वराज्य निर्माण केल्यानंतर सुद्धा, त्यानंतर शक कालगणना सुरू केल्यानंतर सुद्धा त्याला शिवशक नाव नाही दिलं, त्याला राज्याभिषेक शक नाव दिलं. प्रकल्प होतोय लोकांच्या हिताचा, होतोय पुणे नाशिक पट्ट्याचा, होतोय याच्यात श्रेय घेण्याचा म्हटलं आपण कर्मदरिद्रीपणा का करावा कुणीही, असं माझं स्वतःचं मत आहे.